नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका युट्यूबच्या डेली चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज बँक निफ्टी मध्ये अपसाईडला डाऊन साईडला कशा पद्धतीचा सपोर्ट रेझिस्टन्स ऑप्शन चेन मध्ये चेंजेस झालेत ह्या गोष्टीच्या साह्याने आपण मित्रांनो बँक निफ्टीला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतोय. आणि ह्या माझ्या प्रयत्नाला आपण सर्वांनी मनपूर्वक आणि एकदम पूर्ण सपोर्ट दिला याबद्दल मी आपलं सर्वांचं मित्रांनो आभारी आहे. मित्रांनो, मी व्हिडिओची डायरेक्ट सुरुवात करतोय. या ठिकाणी मित्रांनो, मी आज बँक निफ्टीचे दोन ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला खरेदी करायला सांगितले आणि ह्या दोन्ही ऑप्शनमध्ये जबरदस्त छप्पर फाडके पैसा जो आहे तो तुम्ही काय केलाय, सर्वांनी कमवलंय. तुम्ही म्हणजे जे लोक टेलिग्राम चॅनल मध्ये ऍड आहेत, प्रीमियम चॅनल ज्यांनी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जॉईन केलाय अशा लोकांनी. मित्रांनो, मी सकाळी मी पहिला कॉल जो आहे तो तुम्हाला बाय करायला सांगितलं होता, विशेषतः 9:19 हा ऑप्शन जो आहे तो आपला काय झाला होता त्या ठिकाणी बायचा कॉल दिला होता. पण त्याच्या अगोदरची थोडी पार्श्वभूमी पण मित्रांनो समजून घ्या. मी 9:16 तुम्हाला सांगितलं होतं की बाबा 35,100 सीई ऑप्शन जो आहे तो तुम्ही काय करा, तुमच्या वॉच लिस्ट मध्ये ऍड करा. मित्रांनो, तुम्हाला असं कुणीही सांगणार नाही दुसऱ्या टेलिग्राम चॅनलमध्ये, व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये, कुठेही जावा, 2-3-4 अगोदर तुम्हाला ऍडव्हान्स कुणी सांगणार नाही बाबा हा ऑप्शन ऍड करून ठेवा, हा ऑप्शन तुम्हाला इथून खरेदी करायचा आहे, या ऑप्शनचा स्टॉप लॉस हा ठेवायचा आहे, हे अगोदर कोण सांगणार नाही. अगोदर कॉल देणार, कॉल पण असा देणार की 10-20 वर गेल्यावर सांगणार की बाबा इथून बाय करायचा होता, तुमच्या हातातून 20-30 ऑलरेडी निघून गेल्यावर, असा प्रकार आहे सर्व ठिकाणी. तर ओके, असू द्या, काय अडचण नाही. तर मित्रांनो, पहिला कॉल जो मी दिला होता 9:16 तुम्हाला सांगितलं होतं 35,100 सीई वॉच लिस्टला ऍड करा. मित्रांनो, त्यानंतर मी हा ऑप्शन तुम्हाला 9:19 काय म्हणतोय, बघा टायमिंग बघा तुम्ही प्रॉपर, व्हिडिओ झूम करून बघा, व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करून बघा, तुमच्या लक्षात येईल की बाबा काय दर्जाचे कॉल आहेत आणि कशा पद्धतीचा आपण कॉल देतोय. आणि मे बी तुम्हाला ह्याच्यातून खूप मोठं इनपुट्स भेटेल. तुम्ही जर अभ्यासू असाल, तुम्हाला जर मार्केटचा अनुभव असेल प्रॉपर, तर तुम्हाला पण ह्याच्यातनं इनपुट्स भेटतील, नाही असं नाही. मित्रांनो, मी 9:16 35,100 सीई ऍड करायला सांगितलं होता. हा सीई मी मित्रांनो बाय करायला सांगितला 9:19 म्हणजे तुम्हाला भरपूर टाइम मिळाला यासाठी. मित्रांनो, वेट फॉर ऍक्टिव्ह सांगितलं, 209 आपला मित्रांनो, सॉरी 230 एसएल होता, म्हणजे आपली एंट्री होती 250 एसएल 230, म्हणजे फक्त बँक निफ्टीमध्ये माझा मित्रांनो एसएल 220 असतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये तुम्ही 20 वरती स्टॉप लॉस ठेवू नका. आणि 20 जर ठेवलेला स्टॉप लॉस तुमचा हिट होत असेल तर तुमची प्रॉपर बँक निफ्टीमध्ये एंट्री नाही असा त्याचा अर्थ होतो. तुमचा जर 20 बँक निफ्टीमध्ये एसएल हिट होत असेल तर तुम्ही गृहित धरा तुमचा 50 पण एसएल हिट होणार आहे, 100 पण एसएल हिट होणार आहे. त्यामुळं एसएल मध्ये मार्केटमध्ये कधीही कॉम्प्रोमाइज तुम्ही करू नका. मित्रांनो, हा आपला ऑप्शन 9:20 ऍक्टिव्ह झाला जो मी कॉल दिला होता तो. त्यानंतर ह्या ऑप्शननं कशा पद्धतीने ट्रॅव्हल केले बघा. ऍक्टिव्ह झाल्या झाल्या मी मित्रांनो तुम्हाला इन्फॉर्म केलं होतं एनी हॅव स्टॉप लॉस आपल्याला बदलायचा नाही. मित्रांनो, त्यानंतर 250 ते 264 275 315 हा ऑप्शन गेला, 315 हा ऑप्शन गेल्यानंतर मी मित्रांनो 250 एसएल दिला होता. आणि तिथं सांगितलं होतं की हा स्टॉप लॉस कुठल्याही परिस्थितीत बदलायचा नाही 250. आणि त्याच वेळेला मी सांगितलं होतं प्रॉफिट तुम्ही स्वतःच्या क्षमतेनुसार काय करा त्या ठिकाणी बुक करा, नसेल तर जो स्टॉप लॉस सांगितला तो वरती घेऊन. मित्रांनो, त्यानंतर 361 ह्या ऑप्शननं हाय केला, 250 बाय केला, 361 तो गेला होता. तिथं गेल्यानंतर मी लगेच सांगितलं होतं की बाबा काय करा, प्रॉफिट बुक करा, नसेल तर 330 स्टॉप लॉस लावा. ट्रेलिंग स्टॉप लॉस महत्वाचा मित्रांनो. त्यानंतर आपण काय केलं ह्याच्यामध्ये सेफ प्रॉफिट बुक करून बाहेर पडलो. ओके, तर मित्रांनो परत बघा, परत एक मी ऑप्शन जो आहे तो काय केला होता तुम्हाला त्या ठिकाणी बाय करायचं नाही होता. काय सांगितलं होतं मी हे बघा, तुमच्यासाठी खूप महत्वाचं इन्स्ट्रक्शन आहे. 9:37 मी सांगितलं होतं मित्रांनो बँक निफ्टी 35,000 आणि 35,200 स्ट्रॉंग पुट रायटिंग होते. आणि आज बँक निफ्टीने काय केलं एकदा चार्टवर जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मार्केट मित्रांनो 35,000 खाली गेलं नाही. का गेलं नाही? गेलं तर त्या लाईनच्या खाली थांबलं नाही जास्त वेळ, त्या लाईनच्या जवळ थांबलं 35,000. कारण का? तिथं स्ट्रॉंग मित्रांनो पुट रायटर उभा होता, हे मार्केटमध्ये लक्षात घ्या. आणि त्याच वेळेला सांगितलं होतं मार्केट बुलिश, पण काही कारणानं मार्केटचा सेंटिमेंट चेंज पण होऊ शकतो. त्यानंतर मार्केट थोडं साईडवेज डाऊन साईडला आलो होतो. मित्रांनो, त्यानंतर मी परत 35,300 सी ऍड करायला सांगितलं होतं, वॉच लिस्टमध्ये फक्त ऍड करा म्हणून सांगितलं होतं. आणि हा ऑप्शन मी तुम्हाला 226 बाय करा सांगतो. आणि मित्रांनो हा काय आपला ऑप्शन ऍक्टिव्ह झाल्याशिवाय खरेदी करून, आणि तो ऍक्टिव्ह पण झाला नाही. पण त्याच वेळेला मित्रांनो बघा टायमिंग किती आहे, फक्त बघा 35,300 सी 9:29 मी 39 ऍड करायला सांगितलं होता. त्यानंतर मित्रांनो मी 9:47 लगेच पुटचा ऑप्शन बाय करायला सांगितलं होता. बँक निफ्टी 35,300 पी बाय करा, ऍड करा वॉच लिस्ट मध्ये. आणि हा लगेच त्याच वेळेला सांगितले बाबा बाय करायचा 210 आणि स्टॉप लॉस 190 त्याचा आपण स्टॉप लॉस बदलू नका म्हणून सांगितलं होतं.
त्याच मिनिटाला सेम तो ऍक्टिव्ह झाला. ऍक्टिव्ह झाल्यानंतर मित्रांनो 210 ते 229 232 233 त्यांना हाय तयार केला. तिथं पण सांगितलं होतं बाबा तुम्ही ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये स्टॉप लॉस मध्ये चेंज करू नका. आणि त्या ठिकाणी अजून एक बघा सगळ्यात महत्वाचं, आणि हा ऑप्शन खूप वेळ वाढत नव्हता मित्रांनो, त्यावेळेला मी सांगितलं होतं की प्लीज एक्झिट पोझिशन कॉस्ट टू कॉस्ट 200 झाला, म्हणजे जिथं आपण एंट्री घेतले तिथं आपल्याला काय करायचं ह्याच्यामधून बाहेर पडायचं म्हणून सांगितलं. पण मित्रांनो हा 210 आलाच नाही बिलकुल, पहिली गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर बघा मी हे कितीला मेसेज टाकला होता, 10:03 मी मेसेज टाकला होता. आणि त्यानंतर मित्रांनो 10:04 हा ऑप्शन 243 हाय तयार केला होता. म्हणजे आपण एवढा अॅक्युरेट गायडन्स जो आहे तो प्रॉपर तुम्हाला दिला होतो. त्यानंतर त्यानं 270 हाय तयार केला मित्रांनो. आपली जी एंट्री आहे 210 ते 270 60 पॉईंट, तिथं पण जबरदस्त प्रॉफिट झाला. या पद्धतीत तुम्ही प्रॉफिट घेऊन आज बाहेर पडला, याचा मला सार्थ अभिमान आहे मित्रांनो. मी दिलेल्या कॉलवर किमान तुमचा प्रॉफिट तर होतोय, मोठा लॉस होत नाही हेच माझ्यासाठी अचीवमेंट आहे. मित्रांनो आज बँक निफ्टीमध्ये जे ऑप्शनचं सेटअप बनलंय, हे ऑप्शनचं सेटअप काय बनलंय मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये 35,000 सर्वात मोठा ओआय जो आहे कॉल आणि पुटचा दोघांचा होल्ड करतोय. हे क्लिअर इंडिकेशन आहे मार्केट साईडवेज असण्याचं. आणि ऑलमोस्ट खूप टाइम बँक निफ्टी साईडवेज देखील होता मित्रांनो. आज बँक निफ्टीमध्ये जो चार्ट वरती जो पॅटर्न तयार झालाय तो डायमंड पॅटर्न जो आहे तो काय झाला या ठिकाणी मित्रांनो तयार झालाय. आणि ह्या डायमंड पॅटर्नचा ब्रेकआउट जो आहे तो खूप मोठा असणार आहे. बँक निफ्टीमध्ये उद्या एक्सपायरी आहे वीकली, मिड मंथच्या जून एक्सपायरीच्या मिडल पॉईंट आपण उभं राहिलोय. या पार्श्वभूमीवर बँक निफ्टीमध्ये ह्यूज वोलॅटिलिटी जी आहे ती तुम्हाला उद्या अनुभवास येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता सीट बेल्ट प्रॉपर बांधून ठेवा, मार्केटमध्ये मोठी मुवमेंट येणार आहे एवढं लक्षात घ्या. हा डायमंड पॅटर्न आहे आणि हा ट्रेंड रिव्हर्सलचा पॅटर्न आहे. मग मित्रांनो सध्या ट्रेंड कुठला आहे बघा, बँक निफ्टीचा मोठ्या टाइम फ्रेमवर जर बघितलं तर मित्रांनो अप ट्रेंड मध्ये मार्केट आहे आणि हा ट्रेंड रिव्हर्सलचा पॅटर्न आहे. मग ह्याचा ट्रेंड कंटिन्युएशन होणार वरच्या साईडला का हा ट्रेंड डाऊन साईडला ब्रेक होणार, हे उद्यासाठी महत्वाचं आहे. उद्या सकाळचा ऑप्शन सेटअप कसा आहे, त्याचबरोबर FIs आणि DIs पोझिशन कशा आहेत, हा पण इम्पॉर्टंट मॅटर त्या ठिकाणी करेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो आज बँक निफ्टी नेमकं काय केलं हे पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो कालचा किंवा परवादीचा जर व्हिडिओ बघितला असेल तर मी हे ट्रेंड लाईन ड्रॉ केलेला ऑलरेडी तिथं पण होती आणि मी सांगितलं होतं की ह्या ट्रेंड लाईनच्या जोपर्यंत वरती आपण जात नाही तोपर्यंत आपल्याला एक मोठी मुवमेंटची अपेक्षा आहे. आणि ह्या ट्रेंड लाईनच्या जवळ ज्या ज्या वेळेला जाईल त्या त्या वेळेला आपल्याला सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी भेटणार. एक्झॅक्ट आज देखील तेच मार्केटमध्ये मित्रांनो झालेलं आहे, हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो हा जो पॅटर्न तयार झालाय डायमंड शेपचा, त्याचा ब्रेकआउट जो आहे तो डाऊन साईडला येण्याची शक्यता नाकारतच नाही. पण मित्रांनो ही जून महिन्याची जी सिरीज आहे किंवा इवन मिड मे महिन्यापासून मार्केटनं मित्रांनो 35,000 ही जी रेंज आहे 35,000 ते 34,880 ही रेंज मित्रांनो मार्केटने खूप स्ट्रॉंगली होल्ड केली आहे. काय म्हणतोय मी, 35,000 ते 34,880 ही जी बँक निफ्टीची रेंज आहे मित्रांनो मार्केटनं खूप खूप स्ट्रॉंगली काय केले या ठिकाणी होल्ड केलेले, हे पहिल्या लक्षात घ्या. मार्केट मित्रांनो जोपर्यंत ह्या रेंजच्या खाली जाणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट डाऊन साईडला अपेक्षित नाही. आणि उद्या जर समजा एक्सपायरीच्या दिवशी मार्केटनं जर ही रेंज ब्रेक केली तर डेफिनेटली मित्रांनो बँक निफ्टी 800 ते 900 पॉईंटची मुवमेंट तुम्हाला एक्सपायरीच्या दिवशी द्यायला तयार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये लेवल मी ज्या सांगतोय त्या लेवलमध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो आज बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला तर सकाळी बँक निफ्टी मित्रांनो 35,196 ओपन झाला. त्यानंतर बँक निफ्टीनं 35,380 हाय तयार केलाय. बँक निफ्टीनं जो आज लो तयार केलाय तो 34,916 हाय तयार केलाय. आणि बँक निफ्टी जो एंड ऑफ द डे क्लोज झालाय तो 34,985 बँक निफ्टी मित्रांनो क्लोज झालाय. मग या पार्श्वभूमीवर मित्रांनो उद्या आपल्याला बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपला कुठं बनतोय, कशा पद्धतीनं बनतोय, हे बघणं आपल्यासाठी या ठिकाणी महत्वाचं ठरेल लक्षात असतं. मित्रांनो हा बँक निफ्टीचं ज्या पद्धतीचं सेटअप तिथं सध्याला तयार झालंय, ज्या पद्धतीचं मार्केटचा सेंटिमेंट तयार झालाय, ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही बघितल्या तर क्लिअरली एक तिथं ट्रेंड लाईन, अजून एक तिथे एक नॅरो इंटरनल ट्रेंड लाईन जी आहे ती काय झाली आता इथं बनलेले, हे पहिल्यांदा मित्रांनो लक्षात घ्या. किंवा ह्याच्यामध्ये अजून एक आतमध्ये एक इंटरनल ट्रेंड लाईन आहे, ही ट्रेंड लाईन पण या ठिकाणी काय झाली मित्रांनो तयार झाले. मग ह्या ट्रेंड लाईन मध्ये मार्केट उद्या काय करतं हे बघावं लागेल. समजा ही ट्रेंड लाईन डाऊन साईडला जर मार्केटनं ब्रेक केली काय कारणामुळे, तर मित्रांनो हा एरिया जो आहे तो बँक निफ्टीचा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ही जी एरिया आहे हा खूप बँक निफ्टीचा स्ट्रॉंग असा डिमांड झोन आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ह्या डिमांड झोन पर्यंत बँक निफ्टी जरूर उद्या एकदा येण्याचा काय करेल त्या ठिकाणी
प्रयत्न करण्याची शक्यता जी आहे ते मित्रांनो त्या ठिकाणी नाकारता येत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग ह्या पार्श्वभूमीवर उद्या जर मित्रांनो आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड कुठं आणि कशा पद्धतीने बनतोय हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी समजून. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला कॉल साईडचा जर पोझिशन घ्यायचं असेल तर ही कॉल साईडला पोझिशन कुठून बनते मित्रांनो, पहिली मुवमेंट जी आहे ती तुम्हाला बँक निफ्टीमध्ये साधारणतः जोपर्यंत मित्रांनो बँक निफ्टी उद्या 35,146 वर जाणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये तुम्हाला कुठलाही बायचा कॉल घ्यायचा नाही, हे पहिल्या लक्षात. ओके, हा बँक निफ्टीचा सगळा नो ट्रेड झोन एरिया उद्यासाठी, हे काळजीपूर्वक नोट करून ठेवा मित्रांनो. ह्या एरियामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्या तुम्ही बँक निफ्टीमध्ये कुठलाही कॉल पुट ऑप्शन बाय करू नका. प्रॉपर तुमचं सेटअप नसेल तर सेटअप नुसार जर तुम्हाला कुठे एंट्री भेटत असेल तर तिथे एंट्री करा, अदरवाईज कुठेही मार्केटमध्ये उडी मारण्यामध्ये काहीही अर्थ नाही. मित्रांनो 35,146 अप्पर साईडला, लोअर साईडला 34,422 ही रेंज आहे बँक निफ्टीची, जी नो ट्रेड झोन म्हणून उद्यासाठी असणार आहे. ह्या एरियामध्ये कुठेही तुमच्या ऑप्शनचा प्रीमियम वाढणार नाही, तुम्हाला कुठलाही फायदा जो आहे तो इथं ऑप्शन बाय केल्यानंतर होणार नाही. मित्रांनो तुम्हाला जर बँक निफ्टीमध्ये उद्या कॉल साईटला जर पोझिशन घ्यायचं असेल तर ही कॉल साईटला पोझिशन तुम्हाला 35,146 वरती जर बँक निफ्टी निघाला, कुठं म्हणतोय अभाव 35,146 वरती जर बँक निफ्टी निघाला तर जरूर तुम्ही बँक निफ्टीला काय करा त्या ठिकाणी बाय करा. इथं बँक निफ्टीला तुम्ही बाय केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे पहिलं टार्गेट भेटेल बँक निफ्टीमध्ये हे कुठं भेटणार आहे पहिलं टार्गेट ते पण काय करा या ठिकाणी पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो तुम्हाला पहिलं बँक निफ्टीचं टार्गेट भेटेल या ठिकाणी साधारणतः 35,400 पर्यंत तुम्हाला जरूर बँक निफ्टी जाताना दिसून येईल. कुठं 35,400 पर्यंत बँक निफ्टी तुम्हाला जरूर जाताना त्या ठिकाणी दिसून येईल, हे पहिल्यांदा लक्षात. हे टार्गेट तुमचं 1 असणार आहे. काय म्हणतोय मी, हे टार्गेट तुमचं 1 असणार. आणि समजा ह्याच्या जर वरती बँक निफ्टी निघालाच आणि 35,500 वरती जर बँक निफ्टी सस्टेन झाला ह्या एरियामध्ये, ओके, साधारणतः हा 100 पॉईंटचा एरिया जर परत बँक निफ्टीनं क्रॉस केला प्रॉपर हा एरिया, एकदा मित्रांनो 35,400 ला प्रॉफिट बुक करायचं आणि मार्केट ह्या 100-125 पॉईंटच्या रेंजमध्ये काय करतोय बघा. आणि ही रेंज जर मार्केटने एका मोठ्या कॅन्डलसह जर ब्रेक केली तर जरूर मित्रांनो बँक निफ्टी तुम्हाला 35,700 किंवा 35,800 पर्यंत तुम्हाला जाताना दिसतोय. 35,794 ह्या रेंज पर्यंत मित्रांनो बँक निफ्टी तुम्हाला जरूर उद्या जाताना त्या ठिकाणी दिसून येईल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्या दोन लेवल उद्या मित्रांनो बँक निफ्टीसाठी तुम्हाला कॉल साईटला ट्रेड करताना खूप महत्वाचे असणार आहे. ह्या रेंजवरती तुम्ही डोळे झाकून उद्या काय करा मित्रांनो, ट्रेड करा, कमीत कमी क्वांटिटी घेऊन ट्रेडिंग करत चला. दुसरं माझे असू द्या कॉल किंवा कुणाचे कॉल असू द्या किंवा माझ्या जर कॉलचं मी तुम्हाला क्लिअर सांगतो, एक लॉटनच कायम काम करत चला किंवा कायमस्वरूपी 2-3-4 असे एक लॉट साईज फिक्स ठरवा, त्या लॉट साईजमध्ये कधीही चेंज करू नका. आणि तुमच्याकडे जे कॅपिटल आहे त्या कॅपिटलच्या 20% पेक्षा जास्तीचं कॅपिटल एनी हॅव कुठल्याही कॉस्टवरती मार्केटमध्ये डिप्लॉय करू नका. हा एक रुल्स काय करा त्या ठिकाणी फॉलो करा. मित्रांनो तुम्हाला जर डाऊन साईडला जर उद्या बँक निफ्टीमध्ये पोझिशन घ्यायचं असेल तर ही पोझिशन कुठं बनते बँक निफ्टीला, बँक निफ्टीला जर उद्या तुम्हाला सेल करायचं असेल तर मित्रांनो 34,922 खाली बँक निफ्टी जर निघाला तर जरूर काय करा तुम्ही बँक निफ्टीला शॉर्ट करा. बँक निफ्टीला शॉर्ट केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो बँक निफ्टीमध्ये पहिलं जे टार्गेट भेटेल हे काय भेटणार आहे ते पण सांगतो. मित्रांनो पहिलं टार्गेट जे भेटणार आहे बँक निफ्टीमध्ये तुम्हाला हा एरिया जो आहे तो इथं तुमचं पहिलं टार्गेट असेल साधारणतः 34,610 हे तुमचं मित्रांनो बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट जे आहे ते डाऊन साईडला असणार आहे. आणि दुसरं टार्गेट जे बँक निफ्टीमध्ये भेटेल, समजा जर ही रेंज बँक निफ्टीनं क्रॉस केलीच वॉलेट केली तर, कारण का उद्यासाठी थोडी रेंज आहे ते मित्रांनो मार्केटची मोठी बनायला लागली, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, उद्यासाठी मार्केटची जी रेंज आहे ही थोडी काय व्हायला या ठिकाणी मोठी जी आहे ती बनत चालली, हे पहिल्यांदा. उद्या बँक निफ्टी 34,380 पर्यंत जो आहे तो बँक निफ्टी काय होऊ शकतो त्या ठिकाणी डाऊन साईडच्या टार्गेटसाठी तुम्हाला या ठिकाणी येताना दिसून येईल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ह्या लेवल आहेत मित्रांनो उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी, ह्या लेवलवरती तुम्ही उद्या जरूर बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करा. तुम्हाला जरूर मित्रांनो ह्यामध्ये चांगला फायदा जो आहे तो त्या ठिकाणी स्क्रीनवर उद्या दिसणं अपेक्षित आहे किंवा हा बेनिफिट जो आहे तो तुम्हाला क्लिअरली त्या ठिकाणी उद्या बँक निफ्टीमध्ये फिजिबल आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जोपर्यंत ह्या रेंजचं व्हायलेशन होत नाही, जोपर्यंत ह्या रेंज मी सांगितलेला ब्रेक करत नाही तोपर्यंत तुम्ही ह्याच्यामध्ये ट्रेड टाकू नका, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि सर्वात महत्वाचं काय मित्रांनो, तुम्हाला उद्या ट्रेड करत असताना हा जो एरिया आहे ह्या एरियामध्ये नो ट्रेड झोन एरिया, इथं तुमच्या ऑप्शनचा प्रीमियम बिलकुल वाढणार नाही, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल
तर जरूर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मित्रांनो भरपूर व्हिडिओला कमेंट्स करा. तुम्हाला जर काही व्हिडिओमध्ये आवडत असेल तर तुम्हाला अजून काय अपेक्षा आहेत ते पण सांगा मला, त्या पण मी गोष्टीत ऍडिशन करणार आहे. तुमच्या खूप लोकांच्या अपेक्षा आहेत निफ्टीचा व्हिडिओ तयार करा. तर जरूर मित्रांनो मी खूप लवकरच काय करतोय निफ्टीचं देखील अनालिसिस, निफ्टीचं देखील डायरेक्शन असेल, बाकीच्या गोष्टी ज्या असतील त्या मी काय करणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे मित्रांनो, तुमचे जर कोण मित्र परिवार नातेवाईक कुणीही असू द्या तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये, तुम्ही जर एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असाल तर जरूर मित्रांनो आपला व्हिडिओ तुमच्या प्लॅटफॉर्मवरती काय करा त्या ठिकाणी शेअर करा. कारण एक खूप चांगलं दर्जेदार कंटेंट जे आहे ते पहिल्यांदा काय झाले मराठी भाषेमध्ये मराठी इन्व्हेस्टरला मराठी ट्रेडरसाठी मी काय करू करायला लागलो त्या ठिकाणी घेऊन यायला लागलो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हे चांगलं कंटेंट, चांगलं नॉलेज, चांगलं स्किल, चांगला एक्सपिरियन्स जो आहे तो मार्केटचा जो रिस्क मॅनेजमेंटचा इथे येतो तो तुम्ही काय करा त्या ठिकाणी शेअर करण्याचा मित्रांनो प्रयत्न करा. याचा तुम्हाला आणि तुमच्या मित्रपरिवाराला देखील डेफिनेटली बेनिफिट होईल आणि मला देखील याचा डेफिनेटली बेनिफिट होईल मी अशी आशा करतो. आणि माझा या ठिकाणचा आजचा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद. थँक्यू.